विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार 20 युवकांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दिग्गजांविरोधात हे 20 तरुण चेहरे मैदानात उतरतील अशी शक्यता आहे। त्यामुळे शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीआधी अजित पवारांच्या आमदारांविरोधात दंड थोपटल्याचं दिसतंय। बारामती, अणुशक्तीनगर, दिंडोरी, श्रीवर्धन, परळी, कागल ते आंबेगाव अशा 20 मतदारसंघात नवीन चेहरे दिसण्याची शक्यता। कोणत्या जागांवर शरद पवार युवकांना संधी देऊ शकतात त्यावर एक नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून। बारामती, श्रीवर्धन, इंदापूर, अणुशक्तीनगर, परळी, अहेरी, आष्टी, दिंडोरी, गेवराई, अमळनेर, उदगीर, हडपसर, पुसद, कागल आणि आंबेगाव, मावळ, सिन्नर, तुमसर, फलटण, वडगाव शेरी।